मानपाडा पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून 3,10,000 रुपये किमतीचा 20 किलो गांजा हस्तगत केला असून आनंद देवकर, रेहमल पावरा, संदीप पावरा अशी या तिघांची नावे आहेत. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील तारमळे यांना एक व्यक्ती गांजा घेऊन शिवम हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकाने त्या हॉटेल परिसरात सापळा रचला असता एक तरुण दोन पोती घेऊन त्या परिसरात आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्या पोत्यात 20 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी आनंद देवकर या तरुणाला अटक केली. आनंद देवकर हा डोंबिवलीतील शिवमंदिर जवळ राहतो. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. आनंद देवकर हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून हा गांजा घेऊन आल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचे पथक शिरपूरला रवाना झाले. आनंदला गांजा देणारा रेहमल पावरा आणि संदीप पावरा हे दोघे असल्याची माहिती मिळताच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंद देवकर हा या टोळीचा म्होरक्या होता. गुरुवारी कल्याण न्यायालयात तिघांना हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एका जंगलात गांजाची शेती केली जात होती, जिथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात होता असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद हा धुळे जिल्ह्यातून गांजा घेऊन डोंबिवलीत यायचा आणि हा गांजा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकायचा. पोलीस गांजा खरेदी करणाऱ्या तरुणांचीही चौकशी करणार असून अशा प्रकारे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे पोलिसांनी आवाहन केले आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हॉटेल शिवम येथे मोकळ्या जागेमध्ये एक इसम गांजा घेऊन येणार अशी आमचे DBचे PSI तारमळे व त्यांच्या टीमला मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचला व तो दिनांक 20/1/22 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यानमध्ये तो तिथे आला व त्याला दोन पंचांदेखत व्यवस्थित खात्री केली असता तो तेथे दोन पोते गांजा घेऊन आलेला होता. त्याला विचारपूस करता तो काही एक समाधानकारक उत्तर देत नसल्याने त्याची अधिक चौकशी केली व खात्री पटल्याने त्याला ताब्यात घेऊन सदरचा गांजा मानपाडा पोलीस स्टेशनने जप्त केलेला आहे. सर, आणखी दोन आरोपींना अटक केली याचा काय? हा माल जिथून आणला जातो तो शिरपूरच्या बाजूला MP लगत एक फॉरेस्टचं मोठं जंगल आहे. तेथे आदिवासी समाजाचे लोक आहे, पावरा समाजाचे, ते तिथं उत्पन्न घेता व सदरचा माल ते आमच्या जो अटक आरोपी देवकर याला ते सप्लाय करतात. तर त्या जे सप्लाय करणारे जे दोन पावरा लोक होते त्यांना आमचे PSI तारमळे व त्यांच्या टीमने शिरपूर फॉरेस्टमध्ये जाऊन अटक केलेली आहे. यांचे ग्राहक सर गांजा जो म्हणजे ग्राहक कसे प्रकारचे होते, कॉलेजचे पोरे होते, कोण होते? यांच्यामध्ये मॅक्झिमम एक कॉलेजचे तरुण पोरांना हा जो देवकर अटक केलेला आरोपी हा विकायचा आणि सर्वसामान्य रिक्षा चालवणाऱ्यांना सुद्धा विकायचा असं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. हा हे जे कॉलेजचे तरुण मुलं आहे त्यांना ह्या बऱ्यापैकी विकायचं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. काय आव्हान करणार? तर माझं सर्व मानपाडाच्या हद्दीमधील सर्व नागरिकांना आव्हान आहे, जर कोणी गांजा पिणारा जर आपल्या हद्दीमध्ये असेल तर मी नंबर आपल्याला शेअर केलेलाच आहे, त्या नंबरवर तात्काळ आपण संपर्क साधा जेणेकरून तो पिणारा यास आम्ही ताब्यात घेऊन इतर जो कोण विकणारा आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करू व आजचा तरुण वर्ग हा जो चुकीच्या मार्गाकडे जातोय त्याला आपण जास्तीत जास्त प्रतिबंध करू शकू. तरी माझी कृपा विनंती आहे का तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर तात्काळ संपर्क साधा. किती दिवसाची?